निर्भयाच्या मूळ गावी बलियामध्ये ही जल्लोष करण्यात आलाय. यावेळी इथल्या ग्रामस्थांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. निर्भयाला अखेर न्याय मिळाल्याची प्रत्येकाची भावना होती. निर्भयाच्या दोषींना फाशी दिल्यानंतर कानपूरमध्ये जल्लोष करण्यात आला. नागरिकांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केलाय. अखेर निर्भयाला न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया या नागरिकांनी दिली आहे. निर्भया प्रकरणातील दोषींना फासावर लटकवल्यानंतर इंटरनेटवर अनेकांनी निर्भयाला खऱ्या अर्थानं न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. अभिनेता रितेश देशमुख यानेही ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रत्येकजण स्वच्छतेचं आवाहन करताना आपल्याला दिसतो. याचीच दखल गुगल डुडलने सुद्धा घेतली आहे. हात कसे धुवावेत, किती सेकंद धुवावेत याचा एक व्हिडिओ गुगल डुडलवरती सध्या पाहायला मिळतोय. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या गेट्स फाउंडेशननं 10 कोटी डॉलर्सच्या मदतीची घोषणा केली. वॉशिंग्टनच्या मदतीसाठी ही 50 लाख डॉलर्स देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती बैठक घेतली. यावेळी केरळमधील तिन्ही दलांची बैठक घेतली आहे. तसंच आरोग्य व्यवस्थेचीही माहिती त्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली असून यापुढे काय पावलं उचलण्यात येतील यावरती या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय. सुरतमध्ये कोरोनावर आधारित चित्रकला पुस्तक तयार करण्यात आलंय. शालेय विद्यार्थ्यांनी हे पुस्तक तयार केले. या चित्रांच्या माध्यमातून कोरोनाबद्दल जनजागृती करण्यात आली. काय काळजी घ्यावी ते सुद्धा सांगण्यात आलंय. जगभरात कोरोनाची दहशत आणखीन वाढली आहे. बेंगलोरच्या विमानतळाला आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. कोरोनाबाबत विमानतळावरील खबरदारी आरोग्य व्यवस्थेची पाहणी या अधिकाऱ्यांनी केली आहे. राज्यातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 49 पोहोचली. मुंबई आणि उल्हासनगरमध्ये आणखी दोघांना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालंय. पुढचे 2 आठवडे अत्यंत महत्वाचे असून सर्वांनी काळजी घ्यावी आणि नियमांचं पालन करावं अशी अपेक्षा व्यक्त होतीय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, दुकाने आणि आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला मात्र उपलब्ध राहील. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप पुढील काही काळामध्ये सुरू राहतील. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावरती गर्दी करण्याची गरज नाही असंही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे व्यापारी शहर असणाऱ्या उल्हासनगर शहरातील कारखाने, दुकानं, बाजारपेठा 3 दिवस बंद ठेवल्या जाणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतलाय. दरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद करणार असल्याची अफवा बुलढाणा जिल्ह्यात कुणीतरी पसरवली आणि त्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी पेट्रोल पंपावरती एकच गर्दी केली होती. यामुळे नागरिकांना आवरताना प्रशासनाची एकच चांगलीच तारांबळ उडाली. अखेर पेट्रोल पंप बंद राहणार नाहीत असं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं. तसंच अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका असंही आवाहन त्यांनी केलंय. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातल्या 21 लोकांना प्रशासनानं त्यांच्याच घरी विलगीकरणासाठी ठेवलं आहे. हे 21 जण परदेशातून तसंच राज्यातल्या बाधित प्रदेशातून आलेले आहेत. यातील 3 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे नमुने निगेटिव्ह असल्याचं समोर आलंय. जगभरामध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी वसई विरार महानगरपालिका सज्ज झाली आहे. महापालिका हद्दीतील विरार, नालासोपारा, वसई आणि नायगाव या 4 रेल्वे स्थानकांमध्ये निर्जंतुकीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबईतील ऐरोली इथल्या आयटी कंपन्यांवर पालिका आयुक्तांनी धाड टाकली आहे. शासनाचे आदेश असूनही कामगारांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देत नसल्याची माहिती पालिकेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विलगीकरण कक्षामध्ये प्रथमच 14 लोकांना ठेवण्यात आलं आहे. यातले 13 जण उत्तर प्रदेशला जाण्याच्या तयारीत असताना काही नागरिकांनी त्यांच्या हातावरचा शिक्का पाहिल्यामुळे त्यांना रोखण्यात यश आलंय. हे 13 जण दुबईहून विमानाने मुंबई विमानतळावरती उतरले आणि त्यानंतर खासगी टॅक्सीने नवी मुंबईला जात होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाण्यातल्या पोलीस तसंच पालिका कर्मचारी कामाला लागले आहेत. अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरलेत तर दररोज मेगाफोनवरून उद्घोषणा करून कोरोनाबाबत जनजागृती करतायत. त्याचबरोबर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असंही आवाहन केलं जात आहे. कोरोना संशयितांचे वैद्यकीय नमुने अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासले जाणार आहेत. त्यासाठी 15 दिवसात प्रस्तावित व्हायरल रिसर्च अँड डायग्नोसिस लॅबचे काम पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिलेत. यामुळे कोरोना संशयित रुग्णाच्या वैद्यकीय चाचणी अकोल्यातच होणं शक्य होईल.
पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व गर्दीचे कार्यक्रम बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. या आदेशाला कोरेगाव भीमा इथं केराची टोपली दाखवत आठवडे बाजार भरवण्यात आला, त्यामुळे कोरोनाची भीतीच राहिली नाही का हाच मोठा प्रश्न निर्माण झालाय. बिग बी अमिताभ बच्चन यांनी याआधी मुंबई अशी कधीच पाहिली नव्हती असं म्हणत चिंता व्यक्त केली. कोरोनामुळे मुंबई जमावबंदी लागू केल्याने मुंबईचे रस्ते रिकामे दिसू लागलेत आणि यावरच बिग बींनी काळजी घेण्याचं आवाहन केलंय. कोरोनामुळे अनेक सिनेमांच्या चित्रीकरणाला ब्रेक लागल्यानं सर्व कलाकार सुट्टीवर आहेत, मात्र या सुट्टीत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस घरी व्यायामामध्ये व्यस्त आहे. तिनं सोशल मीडियावरून व्यायामाचा एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कोरोनाचा फटका सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो आणि सगळ्या सिनेमा मालिकांचं शूटिंग पुढे ढकलण्यात आलं. याच पाठोपाठ अभिनेता वरुण धवनला देखील आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून डिप्लो आजारी आहे, त्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतोय, मात्र ही सर्व कोरोना विषाणूची लक्षणं असल्याचं त्याला वाटतं. त्याच्यामुळे मुलांना कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये म्हणून त्यानं स्वतःला काचेच्या पेटीत बंद करून घेतलंय. डिप्लोनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. अभिनेते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी इंस्टाग्रामवरून व्हिडिओ शेअर करत सर्वांना कोरोनापासून काळजी घेण्याचं आवाहन केलंय. या व्हिडिओतून कशा पद्धतीनं काळजी घ्यावी लागेल याबाबत त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलंय. सगळ्यांसाठी नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शूटिंग बंद असल्याकारणानं अभिनेता माधव देवचके फावल्या वेळेत घरात नवनवे पदार्थ बनवायला शिकतोय, तसंच कुटुंबासोबत वेळ घालवतोय. माधवनं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून या व्हिडिओला प्रेक्षकांची पसंती मिळते. भारतात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती शक्यतो घराबाहेर जाणं टाळ असं आवाहन करण्यात येते. अभिनेत्री सोनाली खरे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून पेंटिंग आणि कुकिंगची तिची आवड जी आहे ती जोपासते आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवते. तुम्हीही अशा प्रकारची आवड जोपासत शक्यतो घराबाहेर पडू नका असं आवाहन तिनं केलं. आता जी दृश्य तुम्ही बघताय ती आहेत हैदराबादमधली. ही महिला गाडीतून बाळाला घेऊन उतरली आणि काही कळ्याच्या आत खड्ड्यात पडली. अवकाळी झालेल्या पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचलं होतं, ते न दिसल्यामुळे ही महिला खड्ड्यात पडली. आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने या महिलेला आणि बाळाला बाहेर काढलं, मात्र ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली. हैदराबाद पोलिसांनी सुमारे 90 लाखांची रोकड जप्त केली. ही रोकड घेऊन जाणाऱ्याला अटक करण्यात आली असून मात्र ही रोकड कुठे आणि कशासाठी नेण्यात येत होती हे अद्याप समजलेलं नाही. अमरावतीच्या शोभानगर परिसरात देशी बनावटीचं पिस्तूल विक्रीच्या तयारीत असणाऱ्या दोघांना गाडगेनगर पोलिसांनी अटक केली. दोन जिवंत काढतूसही जप्त केली आहेत. पोलिसांनी 97,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसासोबत गारपीट झाली आहे. आमगाव, कामठा, रावणवाडी या गावांना पावसानं झोडपलंय. या पावसानं गहू, चणा तसेच भाजीपाला पिकांना मोठा फटका बसलाय. अचानकपणे गारपीट बरसल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. 30 एप्रिलला अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. या शुभमुहूर्तावर देशातील सर्व पवित्र नद्यांचं पाणी तसंच देशातील सर्व पवित्र तीर्थक्षेत्रातील माती अयोध्येत आणली जाणार आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी या पवित्र पाण्याचा आणि मातीचा वापर केला जाणार आहे. दिल्लीतील दंगली प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. हे दोघेही ताहिर हुसेनचे निकटवर्ती आहेत. इर्शाद आणि अर्शद अशी या दोघांची नावं आहेत. दंगलीच्या वेळी हे दोघेही ताहिरच्या घरी उपस्थित होते. अभिनेत्री माहिरा खाननं सोशल मीडियावर सक्रिय असून बराच वेळ ती इंस्टाग्रामवर तिचे फोटो व्हिडिओ शेअर करत असते. यामध्येच तिनं बीचवरील एक फोटो शेअर केलाय, मात्र हा फोटो पाहिल्यानंतर तिनं अभिनेत्री कियारा अडवाणीला कॉपी केल्याचं नेटकरी म्हणत तिला ट्रोल करतायत.